इथं मम्मी सुर आहे भाजी निवडायचं फास्ट मध्ये चालल्या बाहेर आणि त्यामुळं तर काल आमचा दिवस त्या काय 8 दिवसामध्ये गेला आणि आज ह्यांनी चांगल्यात आवरून सगळेजण आवरत तर फिरायला चालल्या. तर ही बघा जात होता म्हणले आता ही आमच्यासाठी भाजी निवडून चालल्या म्हणजे मग दीदी करणार लगेच हे असं काम आहे बघा मम्मीचं फास्ट व्यवस्थित निवडून चालल्या मग ती व्यवस्थित धुवून चिरून भाजी करणार चालते. हे पप्पा काय बाहेर इथं व्हिडिओ करायला लागले बघा फोटो काढायला मग ती पण घेऊन बाहेर थांबल्यात पप्पा हे आपला ऍड नाही झोपलाय 4 दिवस झालं बरं नव्हतं याला गाईज आणि 2-4 दिवस ज्याला जेवला नाही आज कालपासून जेवायला लागलाय चांगलं दूध प्यायला लागलं नाही जेवतच नव्हता. चला गाईज आता चालले मावशी पण आलेत आज चला बाय. आता मला दीदीने दिले पोहे नाश्त्यासाठी चला मी आता पोहे खातो. तर आज आहे मस्त पैकी दीदीने बनवले भाजी अनन्याने बनवले चपाती आणि राईस बनवलाय कुणी दीदीने आणि मी बनवणार तोंड. तर गाईज आता आम्ही जेवायला बसलोय मस्त वातावरण झाले बाहेर अंधार पावसाचं आणि इथं आम्ही बसलोय खात दोघं या बघा आता भाजी चपाती खाते आहे ना कंटाळ करतो जेवायला तेवढं नको मग त्या का ग असं होतं ताटावर जेवण जेवार बसली ना असं चेहरा होतो इथं कसं खाते हळूहळू आणि हे तेवढं कसं आवडीन खाते विहान विहान आमच्या शान बाळा लगेच खाते आहेत पाणी खूप इकडं दीदी चारायला लागले दोघांना ह्याला चारायला विहानला शिया काय आता खाते बघा पावसात थंडीत भिजत शाल घाबरून घेऊन आल्यात बरं झालं घेऊन थंडी किती आहे वातावरण तिकडचं वातावरण एकदम हे आहे ना हिरवळ आहे ना केला असेल. चला मम्मी त्याने आले गावासनं जाऊन